तुम्ही इतना बघू शकता आपल्याला किती चिंबोरे भेटले आहेत, कम से कम 5 ते 6 वाटते चिंबोऱ्या या चिंबोरे आहेत। आणि जो खाली काल आपण सुकी वली मच्छी टाकतो फोडला आहे, पण किती 1 2 बातमध्ये काय काय झाले 4 आहे। तर मित्रांनो बघू शकता 4 चिंबोरे आपल्याला भेटलेले आहेत, 1 2 3 4। नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रो आज आम्ही जात आहोत नदीवर टोकरी लावायला। तर आमच्याकडे 2 टोकरी आहेत बघू शकता, किशोरदानी पकडले आहेत, त्याला गावच्या भाषेत टोकरी असे म्हणतात। तर आम्ही टोकरी घेऊन आज चिंबोरी पकडण्यासाठी जात आहोत। तर त्याच्यामध्येच आम्ही थोडा डब्यामध्ये वली व सुकी म्हणजे खाद्यसुद्धा टाकलेलं आहे। तर संध्याकाळचे 6:15 वाजले आहेत, तर ते आम्ही टोकरी घेऊन नदीवर आणत, तर नदीवर ते पाण्यामध्ये ठेवून ते त्याच्यावरती व्यवस्थित दगड लेप करून आम्ही ते बांधून रिटर्न घरी येणार आहोत व उद्या सकाळी 6 वाजता ते चिंबोऱ्या बघण्यासाठी येणार आहोत। तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। मध्ये अशा प्रकारे ओली मच्छी टाकली जाते बघू शकता तुम्ही, त्या बर्नीच्या साईडने होल पाडलेले आहेत। त्याच्यामध्ये आता किशोरदादा आता सुकी मच्छी व ओली मच्छी मिक्स करून टाकत आहे बघू शकता। तर याच्यामध्ये आता तो ओली मच्छी टाकत आहे, ही जी बर्नी आहे ती पूर्ण पॅक केली जाते वरती टाकून बघू शकता तुम्ही। या पिशवीमध्ये ओली मच्छी आहे, तर आपली बर्नी पूर्ण पॅक करून राहिले, आता वरून तो झाकण लावून घेत आहे बघू शकता तुम्ही। हा तर अशा प्रकारे आपली एक बर्नी भरून राहिली आहे। तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपली एक बर्नीमध्ये वली मच्छी व सुकी मच्छी पॅक करून राहिली आहे। तर अशा प्रकारे आपली वली मच्छी सुकी मच्छी भरून पॅक झाले आहे। तर बर्नीच्या बाजूने असे छोटे छोटे होल पाडलेले आहेत बघू शकता। तर एक बर्नी ठेवा, दुसरी बर्नीमध्ये परत वली मच्छी टाकत आहे, तर वली मच्छी दुसऱ्या बर्नीमध्ये सुद्धा टाकत आहे बघू शकता। तर अशा प्रकारे आपली दुसरी बर्नी सुद्धा पॅक होऊन झाली आहे, आता ती मच्छी ही पॅक करून झाली आहे। तर मित्रांनो बघू आता एक बर्नी पॅक झाली आहे, आता ही टोकरीमध्ये दादा टाकत आहे आपला। तर अशा प्रकारे टोकरीमध्ये ही एक बर्नी टाकलेली आहे, तुम्ही टोकरी बघू शकता, हिला आमच्या गावठी भाषेत टोकरी असे म्हणतात। तर टोकरीला वरून झाकण लावत आहे, एक टोकरी आपली रेडी झाली आहे। तर एक टोकरी आपली रेडी झाली आहे, तर टोकरीच्या साईडने गाळ बांधलेली दादा। तर दुसरी टोकरी घेतलेली आहे, दुसऱ्या टोकरीमध्ये सुद्धा बर्नी टाकत आहे, कारण की आता या टोकरी घेऊन आम्हाला नदीवर जायचं आहे बघू शकता झाकण घे। तर आपल्या दुसरी टोकरी आपली सुद्धा रेडी झाली आहे, साईडने गाळ बांधत आहे, गाळ बांधली तर आपण हे असे पकडून नदीवर घेऊन जाणार आहोत। फायनली आपल्याला 2 टोकरी रेडी आहेत, पहिली टोकरी तुम्ही बघू शकता इथे, दुसरी टोकरी सुद्धा रेडी झालेली आहे। तर आपल्याला 2 टोकऱ्या रेडी झालेल्या आहेत बघू शकता, एक टोकरी एक अशा 2 टोकऱ्या रेडी झाल्या टाइम। तर मित्रांनो फायनली बघू शकता 2 टोकरी रेडी आहेत, या 2 टोकरी घेऊन आम्ही नदीवर जाणार आहोत।
तर आता मी दोन टोकरी घेऊन नदीच्या दिशेने जात आहोत. तर आता संध्याकाळचे 6:15 आहेत. तर आम्ही आता टोके बांधण्यासाठी नदीवर जाणार आहोत. टोके नदीवर बांधून झाले की उद्या सकाळी आम्ही येणार आहोत खास टोके घेण्यासाठी. नदीवर आता गवत सुद्धा खूप आहे, बघू शकता. गणपतीच्या टायमाला गवत कमी होतात, आता दत सुद्धा वाढलेलं आहे. इकडे चिंबोऱ्या भरपूर असतील ना, मासात मासा का चिंबोरी चिंबोरी. खाली बघा चिकट आहे. तर मित्र फायनल आम्ही नदीवर आलो आहोत, बघू शकता. किशोरदा टोकरी घेऊन आतमध्ये गेला आहे. तर बघू शकता अशा प्रकारे किशोरदांनी पहिली टोकरी लावलेली आहे. नदीला पाणीसुद्धा खूप आहेच. तर टोकरी लावल्यानंतर वरती असे दगड्याला जातात, छोटे छोटे मासेवर सुद्धा बघू शकता. कापली फायनली एक टोकरी लावून झाली आहे, झाली लढत ना बघू शकता. फायनली आपली एक टोकरी लावलेली आहे. थोडा अंधारसुद्धा आहे त्याच्यामुळे उजेड क्लिअर येत नाही आहे, बघू शकता. तर मित्र फायनल आपली एक टोकरी लावून झाले. आता आपण दुसरी टोकरी लावण्यासाठी वरती जाणार आहोत. तर मित्र तुम्ही बघू शकता दुसरी टोकरीसुद्धा किशोरदा लावत आहे आपली. नदीमध्ये तिला बुडवली आहे, वरून दगडी लावणार आहे. आतमध्ये टोकरीच्या आतमध्ये थोडा बर्नीमध्ये खाद्यपदार्थ टाकलेले आहे. त्याच्या बघू शकता वली मच्छी व सुकी मच्छी बाजूने अशा दोन दगड्या लावल्या जातात. त्याच्यावरतीसुद्धा असं मोठे मोठे वजन ठेवा, कारण की पाण्याच्या प्रवाहानुसार टोकरी वाहून जाय नको म्हणून. तर मित्र बघू शकता टोकरीच्या बाजूनी किशोरदा आपलं दगडी लावत आहे, कारण की अंधार खूपच आहे संध्याकाळची वेळ असल्यामुळे, त्यामुळे आपले व्हिडिओसुद्धा क्लिअर येत नाही आहे. बॅटरी घेऊन या बाजूला काढलो काय तर. अच्छा काढलं कसं लावायचं आहे. ठीक आहे मित्र बघू शकता आपली दुसरीसुद्धा टोकरी लावून झाली आहे. तर आता आपण ह्या टोकरी लावल्यानंतर उद्या सकाळी 6 येणार आहोत. मित्रांनो फायनली आपल्या दोन टोकरी लावून झाले आहेत. तर पहिली टोकरी आपण तिथे नदीची एंट्री करताना लावली होती, व दुसरी टोकरी आता तिथे लावली आहे. तर आता थोडा अंधारसुद्धा आले आहे. तर आता आम्ही उद्या सकाळी 6 मॉर्निंगला येणार आहोत टोकरीमध्ये चिंबोऱ्या बघायला. चला इथे व्हिडिओला स्टॉप करूया सध्या, आता सकाळी भेटूया, व्हिडिओ कंटिन्यू. आम्ही नदीवर जात आहोत, काल आपण ज्या टोकऱ्या लावल्या चिंबोरी पकडण्यासाठी ते आणण्यासाठी मी आता नदीवर जात आहोत. सकाळचे 6 आहेत, सकाळची वेळ आहे. थोडं दुःखसुद्धा आज पडलेले बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो फायनल आम्ही नदीवर आलो आहोत, बघू शकता
खाली ते आम्ही टोकरी लावली तर आम्ही पहिली टोकरी बघण्यासाठी नदीमध्ये जात होतो आतमध्ये। अजून काल अंधार होता मुले व्हिडिओ अपलोड केले आली नव्हती। तर बघू शकता मित्रांनो, तर बघू शकता मित्रांनो आपली पहिली टोकरी। काल संध्याकाळी आपण 6:30-6 वाजता आलो होतो। इशोचा वरच्या दगडी काढत आहे। अशा प्रकारे डगडी काढल्या आता। काल अंधार होता म्हणून आपली व्हिडिओ क्लिअर आली नव्हती। तर बघूया आपण काल आपला सक्सेसफुल आहात की नाही। तर आपण दुसरी टोकरी काढण्यासाठी वरती जात आहोत। बघूया नंतर आपल्याला काय आतमध्ये भेटलं आहे ते। तर आपण काल इथं दुसरी टोकरी लावली होती। तर किशोर दादा आता आपली दुसरी टोकरी काढत आहे। बघू शकता पहिली टोकरी माझ्या हातात आहे। तर आता दुसरी टोकरी काढत आहे किशोर दादा। तर फायनली आपल्या दोन टोके झाले आहेत। आतमध्ये चिंबोऱ्यासुद्धा आहेत बघू शकता। तर आपण त्या घरी जाऊन काढणार आहोत। तर मित्रांनो फायनल आपल्याला दोन्ही चिंबोऱ्यामध्ये सॉरी दोन्ही टोकऱ्यामध्ये आपल्या चिंबोऱ्या भेटलेले आहेत। तर आपण त्या आता घरी जाऊन काढणार आहोत। तर इथे दुसरी टोकरी इथे या। तर बघू शकता दोन्ही टोकऱ्या आपल्या रेडी आहेत। तर आता आपण घरी जाऊन ह्यात ते चिंबोऱ्या काढणार आहोत। तर आता आम्ही घरी जात आहोत। बघू शकता गवतसुद्धा खूप आहे गावी। तर आता आम्ही घरी जात आहोत। घरी जाऊन टोकरीमध्ये चिंबोरे आम्ही काढणार आहोत। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्याला आज किती चिंबोऱ्या भेटल्या आहेत त्या अवकाश। तर पहिल्या टोकीत बघूया किती चिंबोऱ्या भेटल्या आहेत त्या। तर मित्रांनो बघू शकता आपल्याला किती चिंबोऱ्या भेटले आहेत। कमसे कम 5 ते 6 वाटते चिंबोऱ्या या चिंबोऱ्या आहेत। आणि जो खाली काल आपण सुकी वली मच्छी टाकतो फोडला आहे परती येत आहे चिंबोरी। हट हट अरे वरती आली वरती आली। हां तर बघू शकता पुन्हा एकदा भरपूर अशा चिंबोऱ्या भेटल्या आहेत पहिल्या टोकीमध्ये। आपला प्लॅन सक्सेस झालेला आहे। भेटले एक बघू शकता तर किशोरचा दुसरी चिंबोरी डब्बा काढलेला आहे। किती एक दोन आतमध्ये काय काय झाले चार। तर मित्रांनो बघू शकता 4 चिंबोरे आपल्याला भेटलेले आहेत 1 2 3 4। तर मित्रांनो पहिल्या टोकरीमध्ये आपल्याला 4 चिंबोरे भेटलेले आहेत। दुसरी टोकरी आपली खाली आहे बघू शकता। तर मित्रांनो अशा प्रकारे आहे गावची टोकरी पद्धतीची पद्धत। तर अशा प्रकारे टोकरीमध्ये आपल्या चिंबोऱ्या भेटतात। तर त्यासाठी आपलं वली व सुक्की मच्छी टोकरीमध्ये मिक्स केली जाते। त्यानंतर ती संध्याकाळी टोकरी भिजवली जाते व त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण मॉर्निंगला 6 वाजता जाऊन ती टोकरी काढली जाते। त्यामध्ये आपल्याला 4 चिंबोऱ्या भेटल्या आहेत। तर अशा प्रकारे आहे कोकणातील खेकडे व चिंबोऱ्या पकडण्याची पद्धत। तर मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा। चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।